हल्ली कोणालाही फोन केल्यास समोरून सुरुवातीला खोकल्याचा आवाज ऐकू यायचा आणि नंतर कोरोना या आजाराविषयीची माहिती सांगितली जायची. ज्या दिवसापासून याची सुरुवात झाली तेव्हा तर अगोदर काही कळतच नव्हतं. समोरच्या व्यक्तीने फोन उचलला असून तोच खोकतोय आणि त्यामुळे आपण बोलायला सुरुवात करावी तर कोरोना विषयीची माहिती सुरू व्हायची. खर तर लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठीचा हा एक सुट्टे उपक्रम होता, परंतु नंतर यावर विनोद बनवले गेले. ज्या आजारामुळे हे पाऊल उचलावे लागले तो कोरोना आजार चीन मध्ये उगम पाहून संपूर्ण जगभरात फैलावला आहे. त्यामुळे या आजाराला जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आले. या विषाणूने जगभरात घातलेल्या धुमाकूळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मी सखी दीपक गुंडाये कोरोना महामारी व त्याचे व्यवस्थापन या विषयावर माझे मनोगत व्यक्त करते. खर तर चीन मध्ये हा आजार आटोक्यात येत असल्याचे समोर येत असते, तरी जगभरात इतरत्र मात्र कोरोना आजाराची व्याप्ती वाढत असल्याची आकडेवारीही उपलब्ध होत आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाचा संसर्ग हा 18 लाखांहून अधिक लोकांना झाला आहे, तर याच साथीमुळे 1 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या संसर्गाचे विष हे वेगाने पसरत आहे, परंतु त्यापेक्षाही कितीतरी वेगाने समाज माध्यमांवर मात्र कोरोना विषयीचे चुकीचे संदेश अफवा पसरवल्या जात आहेत. सत्य चप्पल झालेपर्यंत खोटं अख्खं गाव फिरून येतं अशी म्हण यावेळेस खरे ठरताना दिसते. यापूर्वीही सार्स, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांच्या वेळी अशीच परिस्थिती अनुभवायला मिळाली होती. अफवांच्या या विषाणूमुळे भीतीचे जे विष समाजात पसरत झाले आहे त्याला आळा घालण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. कोरोना आपत्तीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने हेच पहिले महत्वाचे पाऊल उचलावे लागले. दुसरी गोष्ट म्हणजे कोरोना विषाणू स्वतःहून घरात येत नाही, तर आपण त्याला घरात घेऊन येतो. त्यामुळे विनाकारण घराबाहेर न पडता फक्त जीवनावश्यक बाबींसाठी आणि तेही सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊनच घराबाहेर पडणे योग्य ठरेल. मास्क घालणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर ठेवणे या बाबी सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताच्या आहेत. टाळेबंदी, संचारबंदी यांसारख्या गोष्टींमुळे बराच काळ घरात राहावे लागल्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपले मन गुंतून राहील असे उपक्रम घरातल्या घरात करायला हवे, कारण जर मन तंदुरुस्त राहिले तर आपण ताजे तवाने राहू शकतो आणि या महामारीला मोठ्या धीराने तोंड देऊ शकतो. कोरोना आपत्तीच्या व्यवस्थापनातील हाही सहभाग महत्वाचाच आहे. खरं तर कोरोना ही आपत्ती संपुष्टात येणारच आहे, पण ते जर का लवकरात लवकर व्हायचे असेल तर प्रत्येकाने योग्य खबरदारी घेणे, प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे नियमांचे काटेकोर पालन करणे हे अत्यंत महत्वाचे आहे, तरच व्यवस्थापन प्रभावी ठरून कोरोना महामारी संपुष्टात येईल. धन्यवाद.